शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्र भाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कठोपनिषदाचा तृतीय वल्लीमध्ये श्रुती जीवाचं आणखीन ईश्वराचं वर्णन करत आहे, किंवा असं म्हणा जीवात्मा आणखीन चैतन्याचं वर्णन करत आहे। काल तुम्हाला मी सांगितलं की दोन वस्तू आपल्यामध्ये आहे, एक मी आहे। मी जेव्हा माझा परिचय देतो तेव्हा माझ्याबद्दल मी सांगत असतो, तो जो परिचय असतो त्याला म्हणतात जीवाचा परिचय, जीव। जसा आता इथे 15-20 जीव बसले आहे, सगळ्यांचा वेगवेगळं काय परिचय, ओळख, व्यक्तित्व, आणि एक आहे चैतन्य। चैतन्यामध्ये भेद नाही आहे, फरक नाही आहे, सर्वांमध्ये चैतन्य कॉमन आहे, बट जीव वेगवेगळे आहे। कळतंय का? जसं वीज एक आहे, इलेक्ट्रिसिटी इज वन इन ऑल इक्विपमेंट्स, पण उपकरण सगळ्यांचं काय, उपकरण वेगवेगळे आहे। पण ट्यूबलाइटमध्ये, बल्बमध्ये, पंख्यामध्ये वीज तर एकच आहे। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये एक सत्ता आहे, तिला म्हणतात सत्ता सामान्य। दोन प्रकारच्या सत्ता आहे, एक सत्ता सामान्य आणि एक सत्ता विशेष। सत्ता सामान्य म्हणजे चैतन्य, सत्ता विशेष म्हणजे जीव। चैतन्य 15-20 नाही आहे, चैतन्य एकच आहे। तसं इलेक्ट्रिसिटी एकच आहे, त्यामुळे चैतन्य आणखीन जीव हे दोन्ही आहे। काल मी सांगितलं दोघांमध्ये संबंध कसा आहे, तर म्हणे बिंब प्रतिबिंब। चैतन्य बिंब आहे, त्याचंच प्रतिबिंब अंतःकरणामध्ये पडतं, तर मग त्या चैतन्याचं नाव होऊन जातं जीव। आता इथे म्हणतात की, काल उदाहरण दिलं होतं, छाया तपवू, ऊन आणखीन सावलीप्रमाणे आहे। चैतन्य उन्हाप्रमाणे आहे, सावली जीवाप्रमाणे, जीव सावलीप्रमाणे। सावली खरी नसते, सावली नुसता एक आभासिक सत्य असतं। त्याचप्रमाणे जीवाचं खरं अस्तित्व नाही आहे, खरं अस्तित्व चैतन्याचं आहे। सुंदर उदाहरण, उन्हामुळेच सावली उत्पन्न होते, तर चैतन्यामुळेच जीव उत्पन्न होतो किंवा जीव काम करतो असं। अच्छा, आणि हे दोन्ही कुठे आपल्याला अनुभवास येतात, तर म्हणे परमे परार्थे, हृदयाकाशात, हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये। आपलं मन, आपला हात कुठे जातो, जेव्हा माझ्याबद्दल मी बोलतो इथे जातो, मी करणार आहे, मी जाणार आहे। सो एज दो जणू काही मी कुठे आहे, हृदयामध्ये। अच्छा, हे सगळं कोणी सांगितलं आहे, तर म्हणे ब्रह्मविदो वदंती, ब्रह्मज्ञानी लोकांनी
हे सांगितलंय, कारण त्यांनी यांचा याचा अभ्यास केला आहे आणि अनुभव केला आहे. आणखीन जे लोक पंचाग्नय त्रिनाचिकेता, ज्या लोकांनी नचिकेता अग्नीचं 5 वेळा चयन केलं आहे, काल हा शब्द राहून गेला होता. तुम्हाला काल सांगितलं मी की यमराजांनी एक कर्मकांड सांगितलं नचिकेताला आणि त्याचं नाव झालं नचिकेता अग्नी. नचिकेतावर एवढे भारावून गेले यमराज, त्यामुळे आता आजपासून तुझ्या नावाने ही अग्नी ओळखला या म्हणजे विधीला लोक म्हणतील नचिकेता अग्नी. त्यामुळे त्या कर्मकांडाला ज्यांनी 5 वेळा केलाय, पंचाग्नय सॉरी 3 वेळा केलाय त्रिनाचिकेता, आणि त्या कर्मकांडामध्ये 5 अग्नींचा उपयोग होतो, अग्नीचे 5 प्रकार सांगितले आहे. आधीच्या काळात हे फार कॉमन होतं, रोजच्या व्यवहारात त्याचा उपयोग करायचे, रोज हवन करायचे. तर अग्नीचे 5 प्रकार सांगितले. गार्हपत्य अग्नी, फक्त नावं ऐकून घ्या, शंकराचार्यांनी इथे लिहिलं आहे गार्हपत्य अग्नी, दक्षिणाग्नी, आहवनी अग्नी, सभ्य अग्नी आणि आवसथ अग्नी इति एते पंचाग्नयो हो येशाम ते तथोक्ता. तर या 5 प्रकारच्या अग्नी आहे, हवनकुंडामध्ये यांचा उपयोग होतो. आणि मग त्यावेळेस ते नचिकेता अग्नी म्हणजे ते जे कर्मकांड आहे ते केलं जातं. तर म्हणे छाया तपो ब्रह्मविदो वदंती पंचाग्नयो ये च त्रिनाचिकेता. ज्यांनी हे कर्मकांड केलं आहे, 5 अग्नी ला जे जाणतात, अशा लोकांनी सांगितलंय की एक चैतन्य आहे आणि एक जीव आहे. म्हणजे जाणकार लोकांनी सांगितलंय, प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन, प्रमाण म्हणजे पुरावा नाही. प्रमाण वेदा हा प्रमाणम आपण म्हणतो, वेद प्रमाण आहे, म्हणजे वेद ज्ञानाचं साधन आहे. तर हे जे संत लोक आहे, आचार्य लोक आहे, हे सुद्धा काय प्रमाण आहे, म्हणजे जर ते म्हणत आहे म्हणजे खरं आहे. जसं तुम्हाला आधी मी उदाहरण दिलेलं आहे अनेक वेळा युधिष्ठिराचं, कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा अश्वत्थामा मेला, माहिती आहे का गोष्ट, तर सगळेजण म्हणाले अश्वत्थामा मेला. आता अश्वत्थामा द्रोणाचार्याचा मुलगा, आणखीन द्रोणाचार्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती जोपर्यंत माझी प्रिय व्यक्ती म्हणजे मुलगा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी युद्ध करीन, जर तो मेला तर मी सोडून देईन सगळं. तर अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता, त्याला मारलं भीमानी, आणि सगळं कृष्णानेच सांगितलंय, इट इज ऑल प्लॅन्ड बाय कृष्णा. हत्तीचं नाव होतं अश्वत्थामा, भीमाला सांगितलं मारेला. आता मारलं तर सगळेजण म्हणू लागले अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आता द्रोणाचार्याच्या कानावर हे शब्द गेले, पण द्रोणाचार्यांना विश्वास होईना. सगळेजण म्हणत आहे पण विश्वास नाही, कारण विश्वसनीयता पाहिजे. तर म्हणे जर युधिष्ठिरांनी जर असं सांगितलं की अश्वत्थामा मेला तर मी मानीन, कारण युधिष्ठिर कधीच खोटं बोलत नाही. तर त्याचे वाक्य काय आहे, प्रमाण आहे. असं तर युधिष्ठिराला सांगितलं कृष्णाने, हा म्हण जरा जोरानी म्हण, अश्वत्थामा हतः. युधिष्ठिराचं मन मानत नव्हतं की, कारण तुम्ही धोका देत आहे समोरच्याला. त्याने म्हटलं जोराने अश्वत्थामा हाता, पण हळूशी असंही तो बोलला नरो वा कुंजरो वा, म्हणजे हत्ती की माणूस हे माहीत नाही कोण अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा हात नरो वा कुंजरो वा,
पण कृष्ण फार चतुर आहे. जेव्हा हा नरोवा कुंजरोवा म्हणत होता ना, तेव्हा कृष्णाने जोर आणि शंखनाद केला. तर ते वाक्य त्यांच्या कानापर्यंत गेलं नाही. फक्त अश्वत्थामा मेला, द्रोणाचार्य सगळं सोडलं. तर मी हे उदाहरण का दिलं? प्रमाण. आणि युधिष्ठिर बोलत आहे तर खरं आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अशी विश्वसनीयता असायला पाहिजे. मी जर बोललो तर समोरच्याला विश्वास झाला पाहिजे, नाही तर लोक काय म्हणतात, त्यांनी सांगितलं का मुळीच अजिबात तुम्ही, मला खूप अनुभव आहे. तर इथे म्हणतात ब्रह्मविदो वदंती. अच्छा, आता इथे म्हणतात की ज्यांनी हे कर्मकांड केलं, नचिकेता अग्नी, त्यांना आत्मतत्वाचं ज्ञान होतं, ते त्यांचं मन शुद्ध होतं, मग ते विचार करतात, त्यांना ज्ञान होतं. आणि त्याचप्रमाणे जे लोक मुमुक्षू आहे, जिज्ञासू आहे, तितीर्षू आहे, तितीर्षू, तितीर्षू म्हणजे तरुण जाण्याची इच्छा, तरणे म्हणजे पलीकडे जाणे, तर तितीर्षताम पारम नचिकेतम शके मही. जे लोक संसार सागराच्या पलीकडे जाऊ इच्छित आहे, असे मुमुक्षू लोक सुद्धा काय करतात, विचार करतात आणि पलीकडे जातात. तर इथे यमराज आणखी नचिकेता दोन्ही दोघजण काय म्हणतात, किंवा इतर शिष्य काय म्हणत आहे, की आम्हाला सुद्धा हे ज्ञान मिळू दे ज्याच्याद्वारे मी याच्या या संसाराच्या पलीकडे जाऊ शकेल. आता इथे पुढचे मंत्र फारच सुंदर आहे आणि याच्यामध्ये आपलंच ज्ञान दिलेलं आहे. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे, उपनिषद म्हणजे अध्यात्मशास्त्र आणि अध्यात्म म्हणजे आत्मसंबंधी, माझ्याशी संबंधित ज्या वस्तू आहेत त्यांना म्हणतात अध्यात्म. अध्यात्मशास्त्रामध्ये आपण जगाची चर्चा नाही करत जास्त, कुठे स्वतःची. जेव्हा आपण गीता वाचतो तर आपलं लक्ष कुठे जातं, आपल्याकडे. उपनिषद वाचतो तर लक्ष जातं आपल्याकडे. तर आता इथे पुढे आपल्याच व्यक्तिमत्वामध्ये किंवा व्यक्तित्वामध्ये घटक आहे वेगवेगळे, ते आपल्याशी संबंधित आहे. तर त्याचं वर्णन केलेलं आहे फार सुंदर, एक रूपक आहे. रूपक म्हणजे मेटाफर ज्याला म्हणतात. पण जोपर्यंत काही उदाहरण देत नाही ना, तोपर्यंत काही कळत नाही आपल्याला. लोक म्हणतात उदाहरण द्या, उदाहरण द्या, आणि रोजच्या जीवनाचं उदाहरण द्या. आमचे एक स्वामीजी येते, अगदी घरगुती उदाहरण सगळे देतात सासू सुनांचं, म्हणून ते लोकांना खूप आवडतं. ते म्हणे हा अगदी यांना माहीत आहे आमच्या घरी काय काय चालतं. तर उदाहरण पाहिजे, दृष्टांत. एक आहे रूपक. जसं 15व्या अध्यायामध्ये संसाराचं वर्णन केलं आहे आणि तिथे जे आहे झाडाचं रूपक आहे, ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, है ना. तर आता इथे कोणतं रूपक आहे जरा पहा. तिसरा मंत्र आपण वाचू. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मन प्रग्रहमेव च. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मन प्रग्रहमेव च. आता इथे म्हणतात की पहा, तुम्ही रथ तर पाहिला असेल, रथ चेरियट. तर म्हणे आता एक रथाची कल्पना करा.
स्वतःला समजून घ्यायचं असेल तर काय रूपक आहे रथाचं. रथामध्ये काय आहे, घोडे असतात, रथामध्ये एक सारथी असतो, सारथीच्या हातामध्ये काय लगाम असते आणि त्या रथाचा एक मालक असतो, तो मागे बसतो, स्वामी रथस्वामी. आणि घोडे जे आहे ते रस्त्यावर चालतात, एक रस्ता असतो. तर असं हे सगळं काय आहे, रथाचे घटक आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे घटक आहे. तिथे भगवान शंकराचार्य म्हणतात, तत्र य उपाधिकृत संसारी विद्या अविद्ययो हो अधिकृत मोक्ष गमनाय संसार गमनाय च तस्य तद उभय गमने साधन रथ कल्प्यते. म्हणजे समाजामध्ये दोन प्रकारचे लोक आहे, एक संसाराकडे जाणारे आहे, एक मोक्षाकडे जाणारे, एक नश्वराकडे जाणारे, एक ईश्वराकडे जाणारे, आहे ना, दोन प्रकारचे लोक आहे. घरामध्ये आता सूचना दिली की सत्संग आहे आणि त्यावेळेसच काय, सत्संगाची वेळ आणखी मालिकेची वेळ एकच आहे. मग काही लोक मालक मालिका गमन आहे, काही सत्संग गमन आहे. कोणाला कशामध्ये आवड आहे त्याप्रमाणे. तर असे दोन प्रकारचे लोक आहे, याला इथे म्हणतात अविद्याग्रस्त आणि विद्येमध्ये जे इच्छुक आहेत. पण म्हणे हे दोन्ही जरी असतील पण साधन दोघांकडे एकच आहे, ते म्हणजे शरीर. जर संसाराचा भोग करायचा असेल तरी साधन काय आहे, शरीर आहे. आणि जर तुम्हाला साधना करायची आहे तरी काय आहे, साधन शरीर आहे. म्हणून ते म्हणतात तद उभय गमने साधन रथ. ठीक आहे, अच्छा आता जरा वर्णन करा, कोण स्वामी आहे या रथाचा. हे पहा, रथ रथाची आवश्यकता कशासाठी आहे, ज्याला यात्रा करायची आहे, प्रवास करायचा. तर आता मी प्रवासी आहे की नाही, आम्ही काय आहे ना, राम नाम नवका भवसागरी तर आहे, त्याच्यामध्ये आहे ना आम्ही प्रवासी असं एक आहे. हां, दूरदेश. तर आपणसुद्धा आपला प्रवास चालू आहे, एक शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये, एक योनीमधून दुसऱ्या योनीमध्ये. तर आता इथे म्हणतात आत्मानं रथिनं विद्धी. जो आत्मा आहे, आत्मा म्हणजे इथे जीवात्मा, जो मी आज आपल्याला मी मी करून म्हणत आहे, इथे इथे शंकराचार्य म्हणतात संसारिणम, जो संसारी आहे. संसारी म्हणजे ज्याचं लग्न झालं त्याला नाही म्हणत, मराठीमध्ये वेगळं आहे. संसारी म्हणजे इथून तिथे एक शरीरावरून दुसऱ्या शरीरात जात आहे. संसरती इथे संसारी, संसरण म्हणजे सरकणे. तर म्हणे संसारिणम. आणि एक नाव इथे दिलंय ऋतपम. ऋतपम म्हणजे ऋतमला जो पितो. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, ऋतम शब्दाचा अर्थ काल काय सांगितला होता? हा सत्य. म्हण सत्याचा अर्थ काय घेतला होता? फळ, कर्मफळ. तर ऋतपम म्हणजे कर्मफळाचा भोगता, ऋतम म्हणजे कर्मफळ, पम म्हणजे पिणारा, पिणारा म्हणजे भोगणारा, म्हणजे संसारी. हा आस्वाद घेणारा. तर कर्मफळ भोगता हा कोण आहे? जीव. आपण सगळे कर्मफळ भोगता हो ना. अनासारिके पूर्व संचित केले तयासारिके भोगणे प्राप्त झाले. डोकं दुखत आहे म्हणे माहीत नाही काही मी केलं असेल कर्म, सगळं काही कर्माचे फळ आहे. आपण डोक्याला हात लावतो, काय माहिती कोणत्या जन्माचं फळ आहे. तर सगळ्यांना अनुभव आहे आपण भोगत आहोत,
अच्छा भोग म्हणजे चांगले अनुभव सुद्धा भोग म्हणले जातो, भोग म्हणजे फक्त वाईट अनुभव प्रतिकूलता तर नाही, तर सुख दुःख अनुकूलता प्रतिकूलता। तर हा आत्मा इथे शब्दाचा अर्थ आहे, कर्मफल भोगता जीव मी। अच्छा तर संसारिणम रथिनम रथस्वामिनम, हा जीवात्मा कोण आहे, या रथाचा स्वामी आहे की नाही। रथी जेव्हा ऑर्डर देतो चला इकडे चला तिकडे न घेऊन चला, तर मग सारथी तिकडे वळवतो। त्याचप्रमाणे आपण सुद्धा या शरीराला ऑर्डर देतो की नाही, चला कठोपनिषद ऐकायला चला, तुम्ही द्या वक्त्याला सुद्धा काय, वक्ता सुद्धा त्याला यावं लागतं, शरीराला तो ऑर्डर देतो चला, झोप येत असेल तरी चला, तब्येत ठीक नसेल तरीच, कारण तुम्ही कार्यक्रम ठरवला आहे, तर मग शरीराला काय यावं लागतं। सो आय एम द बॉस, सगळेजण ऐक आपापल्या रथाचे स्वामी आहे। तर स्वामिनम विद्धी, विद्धी म्हणजे जाणीही, तुम्ही जाणा समजा। तर एक घटक तर झाला, जीवात्मा कोण आहे, स्वामी या रथाचा, लक्षात ठेवा बरं का। उद्या मी विचारेन, उद्या येणारच नाही आम्ही, घाबरू नका, असं काही शिक्षा नाही करणार। आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू, शरीर काय रथमेव, रथ आहे आपल्याला नेणार आहे, शरीराद्वारे आपण इकडे तिकडे जातो म्हणून रथ म्हटलेलं आहे। शरीरमात्य खलु धर्म साधनम, जी काही साधना करायची शरीराच्या, बडे भाग मानुष तन पावा सुर दुर्लभ ग्रंथनी सब गावा, म्हणे शरीर जे आहे ना फार किमती आहे, बहुमोलाचं आहे, सगळ्या जीवांना असं शरीर मिळत नाही, तर आपल्याला याचा जरा अभिमान वाटला पाहिजे की हा माझ्याकडे छान शरीर आहे, जसं आपल्याकडे मर्सिडीज असते तर मी गाडीवाला आहे, कारवाला आहे, मी बेकार नाही आहे। त्याचप्रमाणे सगळ्यात सर्वोच्च श्रेष्ठ असे म्हणा योनी काय आहे, तर म्हणजे मानव योनी। जंतूनाम नरजन्म दुर्लभमत, विवेकचुडामणी शंकराचार्य म्हणतात सगळ्या जंतूंमध्ये सगळ्यात बेस्ट जंतू कोण आहे, मनुष्य। त्याला हे शरीर दिलेलं आहे त्या, आणि एवढी मोठी भेट दिली आहे, भगवंत म्हणतात याचा उपयोग करा तुम्ही, जर उपयोग नाही केला तुम्ही परत घेऊन घे। तर शरीर हे रथ आहे, ठीक आहे। अच्छा आता रथ आहे आणि स्वामीसुद्धा आहे, पण जर घोडे नसतील तर काही मुवमेंट गती होणार नाही। त्याने बुद्धिम तू सारथिम विद्धी मन प्रग्रहमेव, आधी तर एक ड्रायव्हर पाहिजे। हां तर सारथी कोण आहे, बुद्धी, बुद्धी सारथी आहे, ती या शरीराला चालवते इकडे तिकडे। आणि ते भगवान भाष्यकार म्हणतात बुद्धिम तू अध्यवसाय लक्षणाम सारथिम विद्धी, फरस बुद्धी नेत्र प्रधानत्वात शरीरस्य, म्हणजे बुद्धीला सारथी का म्हटलेलं आहे, सारथीमुळेच रथ जो पुढे पुढे जातो, सारथी नसेल तर घोडे उभे राहतील। तर आपल्या जीवनामध्ये बुद्धी जी आहे ना ती सारथीच्या ठिकाणी आहे, इथे म्हणतात नेत्र प्रधानत्वात, बुद्धी नेता आहे, नेता म्हणजे नेणारी आहे, नी धातूपासून नेता शब्द बनतो, नयनात घेऊन जाते। राजकारणामध्ये सुद्धा जे नेता असतात हां, तर ते काय नेतात ना, तर चुकीच्या डायरेक्शनने नेतात हे त्यांची चूक आहे, पण त्यांची जबाबदारी आहे की समाजाला उच्च दिशेकडे चांगल्या दिशेकडे नेणे। तर बुद्धीमध्ये निर्णय करण्याची क्षमता आहे, अध्यवसाय लक्षण म्हणजे निर्णय, आणि एकदा आपण निर्णय घेतला की मग आपलं शरीर चालतं। जर निर्णय आपला नसेल, डिसिजन नसेल,
तर मग आपण काहीच करत नाही. जे काही करतो त्याच्या आधी काय निर्णय, आय हॅव डिसाइडेड. भगवान बुद्ध म्हणतात की मी आता निर्णय घेतला आहे, कार्यम वा साधयामि शरीरम वा पातयामि. म्हणे आता झाडाखाली ते बसले आणि म्हणे जोपर्यंत मला निर्वाण मिळणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही, शरीराला पडू दे पण कार्यम वा साधयामि. जगामध्ये जीवनामध्ये निर्णय घेतल्याशिवाय आपण करत नाही. पण इथे एक आहे, निर्णय बरोबर असायला पाहिजे. चुकीचा जर निर्णय केला तर ॲक्सिडेंट होईल. आता गाडीमध्ये तो बसला ड्रायव्हर, चुकीचा निर्णय जरी घेतला तर वेग वाढवायचा नाही पण वेग वाढवला निर्णय. तर सारथी चांगला पाहिजे, निर्णय आपले करेक्ट असायला पाहिजे. तर बुद्धी नेतृत्व प्रधानत्वात ही सारथी आहे. ठीक आहे. अच्छा, आता सारथी आहे पण त्याच्या हातामध्ये जर लगाम नसेल तर त्या घोडांना तो वळवेल कसा किंवा थांबवेल कसा? तर म्हणे मन प्रग्रहमेवच. मन नावाची एक वस्तू आहे आणि मनाला काय सांगितलं? प्रग्रहम. अच्छा पहा, इथे आधी म्हणतात सर्वम ही देहगतम कार्यम बुद्धी कर्तव्यमेव प्रायण. प्राय साधारणतः निर्णय केल्यावरच शरीर काम करत असत. पण म्हणे एक आणखीन वस्तू आहे आणि त्याला म्हणतात मन. बुद्धी आपला जो निर्णय मनाला ऐकवते की आता मी निर्णय घेतला आहे, मला जायचं आहे, मला खायचं आहे. आता मनामध्ये काय संकल्प विकल्प येतात. मन म्हणतं ठीक आहे आता तू सांगत आहे पण माझी तर काही इच्छा नाही आहे. आपल्या आतमध्ये तुम्ही पहा, शरीर काय बुद्धी आणि मनामध्ये अशी काय भांडण चालू असतात किंवा वाद असतो किंवा. आणि साधारणतः आपण पाहतो की बुद्धीचा विरोध करणारा हा मन असतो. मनाला काही वेगळंच आवडतं, बुद्धी एकदम खरं खरं सांगते हे खरं आहे, हे केलं पाहिजे. विचार करून बुद्धी सांगते. तर मनामध्ये काय म्हणे संकल्प विकल्प. मन म्हणतं ठीक आहे पाहतो हे करतो. पहा, निर्णय बुद्धीच घेते बरं का. मन निर्णय घेऊ नाही शकत पण मन काय करतो, बुद्धीला प्रभावित जरूर करतो, प्रेशर टाकतो. आता बुद्धी म्हणते गोड खायचं नाही आहे पण मन काय म्हणते नाही नाही खाऊन घे एकदा. आता हु इज प्रेशरायझिंग? माइंड. आणि जर बुद्धी ताकदवर नसेल, बुद्धी स्ट्रॉंग नसेल तर मग बुद्धी काय करते? सरेंडर करते. ठीक आहे बाबा तुझं मी ऐकतो आणि मग एक लाडू तोंडात जातो. बुद्धीला ते आवडत नाही पण मन निर्णय घेत नाही बुद्धी घेते पण बुद्धीला प्रभावित करत असत. अच्छा, मन लगाम आहे, बुद्धीच्या हातात लगाम असली पाहिजे. बुद्धीने जर थोडी ती लगाम सोडली तर मन चंचल होईल. तर मन प्रग्रहमेव च. आता घोडे काय आहे हे पा. रथी झाला स्वामी, म सारथी, म मन करता करता ना. आता घोडे कोण आहे तर पहा. इंद्रियाणि हयानाहू विषयांस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रियमनोयुक्तम् त्याहुर्मनीषिणः इन्द्रियाणि हयानाहुः विषयांस्तेषु गोचरान्
आत्मेन्द्रिय मनोयुक्तम भोक्तेत्याहुर्मनीषिणः। इथे म्हणतात आहुः, आहू म्हणजे म्हणतात, दोन वेळा शब्द आलेला आहे आहुः, पहिल्या ओळीमध्ये पहा हयन आहू आणि भोक्ता इति आहुः, तर आहू म्हणजे सांगतात म्हणतात, कोण म्हणतात तर मनीषिण, मनीषी लोक ज्यांनी खूप विचार केलेला आहे असे लोक म्हणतात, असे लोक सांगतात। काय की इंद्रिया जे आहे त्या घोडे घोड्याच्या ठिकाणी, अश्वस्थानीय इंद्रिया। इथे शंकराचार्य छान सांगतात की इंद्रिया आणि चक्षुरादिनी हयान आहुः रथ कल्पना कुशलाहा। फारच सुंदर, म्हणजे कोण असं सांगतं की इंद्रिया घोडे आहेत, तर म्हणजे जे रथ रथाची कल्पना करण्यामध्ये कुशल आहे, म्हणजे मनीषी आत्ताचं छान रूपक ज्यांनी समजवून सांगितलंय, असे लोक म्हणतात की इंद्रिया घोडे आहे। आता घोडे का सांगितलंय, काही साम्यता असायला पाहिजे ना घोड्यांमध्ये आणखीन इंद्रियांमध्ये, लक्ष देता का बरं का हे पूर्ण रूपक, तुमचे घोडे आहे ना इथे, म्हणजे डोळे कान तर इंद्रिया घोडे आहे का, तर इथे शंकराचार्य म्हणतात शरीर रथ आकर्षण सामान्यात। फारच सुंदर, म्हणजे जे काम घोड्यांचं आहे तेच काम इंद्रियांचं आहे। घोडे काय करतात, ओढतात, त्या रथाला ओढतात, इंद्रिया सुद्धा काय करतात, ओढतात, म्हणजे डोळे आपल्याला दाखवतात की रस्ता इथे आहे, मग पाय आपण तिथे ठेवतो, आहे की नाही, डोळे सांगतात हे अन्न आहे, मग हात आपले जातात। तर घोड्यांच्या ठिकाणी इंद्रिया एकदम बरोबर आहे। अच्छा आता इथे बघा गंमत पहा, इंद्रिया आहे एकाकडे एकीकडे आणि बुद्धी आहे एकीकडे आणि मन मध्ये आहे, जसं घोडा आहे आणि सारथी आहे आणि मध्ये काय लगाम आहे, मनरूपी लगाम। प्राय म्हणजे साधारणतः आपण पाहतो की मन जे आहे ना ते इंद्रियांचं फेवर करत असतं, इंद्रिया जे म्हणतात मन तिकडेच जातं। जसे पोरं असतात ना, पोरं त्यांना जर काही पाहिजे वस्तू तर ते आईकडे जातात, बाबांकडे नाही जात, वडिलांकडे नाही जात, बुद्धी वडिलाप्रमाणे। घोडे कसे आहे म्हणजे पोरं आहे आणि मन काय आहे आईप्रमाणे, मनाकडे इंद्रिया जातात। तर मन मध्यम मध्यावर आहे घोड्यांचे आणखीन बुद्धीचे, कळतंय का काय सांग। तर इथे म्हणतात की जर मन नसेल इंद्रियांच्या पाठीमागे तर घोडे चालणार नाही, इंद्रिया चालणार नाही। सारथी पाहिजे की नाही, मन पाहिजे आणि सारथी पाहिजे, तर मन आणि बुद्धी, तर इंद्रियांच्या पाठीमागे मन आहे, मनाच्या पाठीमागे बुद्धी आहे असं समजा। तर इंद्रिया आणि अच्छा आता हे जे इंद्रिय आहे हयत्वेन परिकल्पितेश, हयत्व म्हणजे घोडे आहे। आता घोडे रस्त्यांवर चालतात तर या इंद्रिया कोणत्या रस्त्यांवर चालतात, कोणत्या मार्गावर आहे, हा तर इथे काय लिहिलेलं आहे विषयांस्तेषु गोचरां, पाच विषय ते जणू काय रस्ते आहे। प्रत्येक शहरामध्ये असतात की नाही, नाशिकमध्ये तीन रोड मुख्य आहे, गंगापूर रोड, कॉलेज रोड, त्र्यंबक रोड, कुठे राहतात, गंगापूर रोड, एवढा मोठा आहे गंगापूर रोड, तर त्याच्यावरच लोक फिरतात। त्याचप्रमाणे इंद्रियांना पाच रस्ते दिलेले आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध,
अच्छा एक एक इंद्रियांचे मार्ग जे आहे ना ठरलेले आहे. जे रिक्षा वगैरे असतात ना त्यांचे मार्ग असतात. आम्ही इथपर्यंत जातो त्याच्या पलीकडे किंवा त्या रस्त्यावर आम्ही जात नाही. त्याचप्रमाणे एक एक इंद्रिय आता नेत्रेंद्रिय डोळे आहे ते फक्त रूपावरच चालतील म्हणजे रूपाकडेच जातील रूपाचं ज्ञान मिळवून देतील मनाला. आता कान म्हणतील की आम्ही फार थकलो आहो खूप ऐकलंय आता ऐकून ऐकून मी थकलो आहे. डोळे जरा तू ऐक तर डोळे म्हण दॅट इज नॉट माय एरिया माझा विषय नाही. तर विषयांश ते जिभेलाच मार्ग दिलेला आहे की तू अन्न काय आहे चव काय आहे ना हाच विषय दिलेला. म्हणून संस्कृतमध्ये एक वाक्य आहे स्वविषय शूराहा. सगळ्या इंद्रिया ज्या आहे ना आपापल्या विषयांमध्ये शूरवीर आहे. आपापल्या इंद्रियामध्ये ते खूप डोळे म्हणते तुम्हाला जे काही पाहायचं मी सगळं दाखवू शकतो सूर्य चंद्र ग्रह सगळे. पण तू म्हणेल की चव काय या अन्नाची ही सांगतो म्हणे ते मी नाही सांगू शकत. माझी शक्ती एका विषयामध्ये. तर हे विषयान तर इंद्रियाणि हयानाहो विषयांस तेषु गोचरान. गोचर म्हणजे काय विषय. इंद्रिया ज्याच्यावर जातात चालतात जसे घोडे जे आहे गवत खातात असंही म्हणू शकतो त्याप्रमाणे इंद्रिया काय खातात विषय. इंद्रियांचं जेवण काय विषय. अच्छा परत इथे म्हणतात की या रथाचा स्वामी कोण तर आता दुसरं नाव दिलं इथे आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ता इति आहुर मनीषिणा. ज्याला आधी आत्मा म्हटलं होतं ना आत्मानम रथिनम त्यालाच इथे म्हटलेलं आहे भोक्ता म्हणजे तो परत मी. आणि मी म्हटलं म्हणजे काय तर म्हणजे ज्याच्यामध्ये मन आहे मनोयुक्तम मनाशी युक्त. चैतन्य जेव्हा मनाशी युक्त होतो तेव्हा चैतन्याचं नाव होतं भोक्ता. असं आत्मा प्लस इंद्रिय प्लस मन इज इक्वल टू भोक्ता. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ता इति आवर. हे पण मला जर भोग करायचा असेल तर मला मन पाहिजे इंद्रिया पाहिजे तेव्हा तो भोगविल. तर मी भोगता केव्हा म्हणविला जाईल जेव्हा इंद्रिय आणखीन मनाशी मी तादात्मक आहे. म्हणून इथे म्हणतात की इथे म्हणतात केवलस्य आत्मा शुद्ध चैतन्य जे भोगता नाही आहे. शुद्ध चैतन्य इज नॉट एन्जॉयर ऑर डुअर. त्या चैतन्यामध्ये मन इंद्रिय बुद्धीशी जेव्हा सगळे मिक्स होतात तेव्हा मी काय होतो भोगता करता. तसं उदाहरण अनेक वेळा मी दिलेलं आहे की नाटकामध्ये एक नट आहे. तो नट जो आहे जेव्हा काही वेशभूषा धारण करत नाही तर तो काय सामान्य व्यक्ती आहे. मुंबईमध्ये एक्टर लोक तुम्हाला भेटू शकतात भाजी विकत घेत आहे शॉपिंग करत आहे. पण तेच एक्टर किंवा नट नटी जेव्हा काय वेशभूषाशी युक्त होतात मग त्यांचं नाव काय होतं. कोणी शिवाजी आहे कोणी संभाजी कोणी तानाजी आहे की नाही कोणी बाजीराव आहे. नटसम्राट श्रीराम लागू जेव्हा ते वेशभूषा धारण करतात त्याच्यामधून ते एक पात्र तयार होतो काय नाव त्यांचं बोडस गणपतराव हा काय पेलवन ते मला माहित. नाटक संपलं की मग श्रीराम लागू. तर वेशाशिवाय ती फक्त एक व्यक्ती त्याला काही म्हणजे लोकांचं मनोरंजन ती करू नाही शकत ती व्यक्ती.
पण जेव्हा ती व्यक्ती वेष धारण करते मग तिचं नाव वेगळं. त्याचप्रमाणे चैतन्य आत्मा आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे, पण त्यांनी जणू काही वेष धारण केलं, शरीर मन बुद्धी, मग त्याचं नाव झालं कर्ता भोक्ता, मी अमुक आहे तमुक आहे, मी असा आहे तसा आहे. पहिलाच मी वाक्य पहिलं वाक्य सांगितलं होतं सत्ता सामान्य आणखीन सत्ता विशेष, तर चैतन्यामध्ये वैशिष्ट्य विशेषता येते. जर मन बुद्धी इंद्रियांना काढून टाकलं तर मग काय, फक्त एक चैतन्य. परत परत तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा आणखीन तुम्हाला समजेल. असे उपकरण सगळे काढले तर काय, नुसते वीज आहे. त्या विजेला आपण काही म्हणू नाही शकत की गर्मी याच्यामुळे आहे किंवा थंडी याच्यामुळे आहे, पण त्या विजेचं तादात्म्य जेव्हा उपकरणाशी होतं मग आपण त्याला म्हणतो हीटर आहे, गीजर आहे, कूलर आहे, पंखा आहे, की नाही, विशेषता आली. तर इथे म्हणतात की भोक्ता इति आहुर मनीषिणा. मनीषी लोक अशी कल्पना करतात की शरीर रथ आहे, भोक्ता जीव आहे, इंद्रिया घोडे आहे, सगळे विषय रस्ते आहे, मन लगाम आहे, सारथी बुद्धी आहे. आता इथे पुढे म्हणतात की दोन प्रकारचे लोक आहे, दोन प्रकारचे ड्रायव्हर आहे सारथी. एपा यात्रा किंवा प्रवास याच्यावर अवलंबून आहे की तो सारथी कसा आहे. व्यवस्थित चालवणारा असेल तर आपला प्रवास फार छान. कोण आमचा ड्रायव्हर चांगला आहे, लॉंग ड्रायव्हर होऊन जातो, लॉंग ड्रायव्हर. आणि जर ड्रायव्हर नसेल तर एकदम ही विल टेक यू टू अनादर वर्ल्ड, फारच जास्त लॉंग तो घेऊन जाईल. तर सारथी ठीक असला पाहिजे. आता इथे पुढच्या दोन मंत्रामध्ये अशा दोघांचं वर्णन आहे. यस्त्व विज्ञानवान भवती अयुक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथे. यस्त्व विज्ञानवान भवति अयुक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथे. आता इथे म्हणतात एक असा चालक किंवा सारथी आहे, त्याला काही कळतच नाही त्या रथांना कसं हाकायचं. आता त्याच्यामुळे काय, लगामसुद्धा त्याला नीट धरता येत नाही. आता लगाम बरोबर नसल्यामुळे घोडेसुद्धा बरोबर चालत नाही. आणि मग आता घोडे काय, आपल्या मनाप्रमाणे ते वागते, इकडे जातील तिकडे जातील, थांबतील इकडे वळतील, आणि याच्यामुळे प्रवास जो आहे तो सुखकर नाही होणार, दुःखदायी होणार, अपघातही होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये इथे म्हणतात यह तू अविज्ञानवान, फार सुंदर, म्हणजे जो सारथी आहे त्याला विज्ञान नाहीच आहे. विज्ञान म्हणजे नॉलेज, नॉलेज म्हणजे ज्ञान. अविवेकी आहे, अनिपुण, अकुशल. कशाबद्दल तो कुशल नाही आहे, त्यामुळे प्रवृत्तौच निवृत्तौच च, म्हणजे कुठे प्रवृत्त व्हायचंय कुठून निवृत्त व्हायचंय ही विवेकवती बुद्धी जर आपल्यामध्ये नसेल तर आपण चांगले ड्रायव्हर आपली बुद्धी म्हणवली नाही. आणि एका हे पहा सगळी गडबड कशामुळे होते, बुद्धी गडबड झाली. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात वर काय आहे, मेंदू बुद्धी, हेड ऑफिस
बुद्धी आहे. हेड ऑफिस जर गडबड झालं तर खालचं सगळं गडबड होईल. म्हणून बुद्धीचं मॅनेजमेंट बरोबर पाहिजे. गीतेमध्ये तीन प्रकारची बुद्धी सांगितली आहे, सात्विक बुद्धी, राजसिक बुद्धी, तामसिक बुद्धी. सात्विक बुद्धीचं लक्षण दिलेलं आहे, यथावत जानाती, जी वस्तू जशी आहे तशी ती जाणते. प्रवृत्तींच निवृत्तींच कुठे प्रवृत्त व्हायचं आहे, कार्या कार्ये भया भये, है ना, काय कर्तव्य आहे काय अकर्तव्य आहे. आता बघा, अर्जुनाची बुद्धी थोड्या वेळासाठी भ्रमित झाली होती की नाही, म्हणून तो निर्णय घेऊ शकत नव्हता, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. राजसिक बुद्धी झाली. राजसिक बुद्धीचं लक्षण दिलेलं आहे अयथावत जाणते, म्हणजे चुकीचं ती जाणते, निर्णय चुकीचा होतो. आणि तामसिक बुद्धीचं वर्णन आहे सर्वार्थान विपरीतांश, म्हणजे एकदम चुकीचं, म्हणजे कम्प्लिटली अपोजिट. जायचं इथे तो ठरवतो जायचं तिथे, ही तामसिक बुद्धी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी कधी बिझनेस वगैरेमध्ये आपले निर्णय चुकीचे ठरतात, आणि मग काय बिझनेस पूर्णपणे डाऊन किंवा काय संपतो. निर्णय प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. बरोबर, एक डॉक्टर म्हणाला की आजकाल माझा धंदा नीट चालत नाही. डॉक्टर धंदा म्हणे काय, म्हणे मी चूक केली काय, तिसऱ्या मजल्यावर माझं क्लिनिक आहे, खाली मी एक पाटी लावली, वर जाण्याचा मार्ग ज्याला वर जायचं भेटा मला. आता म्हणे पाटी वाचून कोणी येत नाही, कोण वर जायचं कोणाला वर जायचं, चुकीचा निर्णय घेतला. एकाने गॅरेज उघडलं, पाचव्या मजल्यावर गॅरेज. आता कारचं गॅरेज गॅरेज म्हणतात, आता पाचव्या मजल्यावर कोण घेऊन जाईल. छोट्या छोट्या गोष्टी, काय खायचं प्यायचं, चुकीचा निर्णय घेतला. म्हणून ते म्हणतात हा काय दुष्ट दुष्ट नाही, अकुशल सारथी आहे. जर ही बुद्धी जी क्षमता बरोबर नसेल, सामर्थ्य निर्णय घेण्याचं सामर्थ्य, तर म्हणे तो बरोबर नाही आहे, अविज्ञानवान आहे. आणखीन अयुक्तेन मनसा सदा, ज्याचं मन अयुक्त आहे, नो कंट्रोल ओवर माइंड, काही मनावर नियंत्रणच नाही आहे, तर बुद्धीला निर्णय घेता येत नाही, मनाला मनावर काही ताबा नाही. आता म्हणे तस्य इंद्रियाणी अवश्यानी, आणि त्याच्या इंद्रिया कशा होतील मग, बेलगाम, असंयमित, तावा नाही. तर एक बिघडलं की सगळं बिघडतंय, पूर्ण तंत्र बिघडलं. तस्य इंद्रियाणी अवश्यानी, दुष्ट अश्वा इव सारथी, म्हणे ते घोडे मग काय दुष्ट होतात, दुष्ट म्हणजे नीट चालणार नाही, कुठेही जातील. पण त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं होत असतं आहे ना. आणि याच्या उलट ज्याचा सारथी चांगला आहे, पहा पुढे, यस्तु विज्ञानवान भवती युक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथे. यस्तु विज्ञानवान भवति युक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथे. इथे म्हणतात यस्तु पुनः पूर्वोक्त विपरीत, पहिल्यापेक्षा विपरीत विरुद्ध, त
त्याचं वर्णन आहे. म्हणजे तो कसा आहे, तर एक असा एक रथ आहे ज्याच्यामध्ये जो सारथी आहे तो विज्ञानवान आहे. लोक म्हणतात आमचा ड्रायव्हर फार छान आहे, त्याला माहिती आहे कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे, कुठे ट्रॅफिक कमी भेटेल, कोणती शॉर्टकट आहे, तो विज्ञानवान आहे. तर आपली बुद्धीसुद्धा विज्ञानवान, निपुण, विवेकवान. आणि म्हणून चांगला सारथी पहा स्वतः कृष्ण आहे. कृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत आहे. आणि त्या युद्धामध्ये, महाभारताच्या युद्धामध्ये तुम्ही वर्णन आहे का, बरोबर कृष्ण रथ तिथे नेऊन जातो जिथे पांडवांचा लाभ होणार आहे. तिथून तो परत करतो जिथे आक्रमणाचं काय जास्त शक्यता आहे. त्यांना माहीत आहे कुठे न्यायचं, कुठून परत आणायचं. तर बुद्धीसुद्धा विज्ञानवान पाहिजे, विवेकयुक्त. आणखीन युक्तेन मनसा सदा प्रगृहित मन समाहित चित्त, फार सुंदर. बुद्धी विवेकवती आहे, मन समाहित आहे. एक शब्द आहे समाहित. समाहित म्हणजे एकाग्र करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. जिथे एकाग्रता आहे तिथे शांती आहे. तर मनामध्ये हे सामर्थ्य डेव्हलप केलं पाहिजे. जे काही आपण ऐकत आहोत, जे काही आपण वाचत आहोत, तिथे चित्त एकदम एकटक एकाग्र झालं पाहिजे. त्या म्हणतात समाहित चित्त. याच्यापासून शब्द बनला आहे समाधी. तर म्हणजे ज्याचं मन पूर्णपणे संयमित आहे आणि आपल्या ध्येयावर केंद्रित आहे, असं जर मन असेल तर आपोआपच काय होतील, इंद्रियासुद्धा कंट्रोलमध्ये असतील. पण जर मन स्ट्रॉंग झालं तर इंद्रियासुद्धा स्ट्रॉंग होतील. मन आणि इंद्रिया दोघांचं आत्ताच सांगितलं मी, दोघांची मैत्री चांगली आहे. तर सदश्व इव सारथे, त्याच्या इंद्रिया सारथीच्या अधीन राहतात, म्हणजे बुद्धीच्या अधीन राहतात. बुद्धी, गुरुदेव म्हणायचे की जेवढी बुद्धी तुमची चांगली होईल, शुद्ध होईल, तेवढं मनावर कंट्रोल जास्त. Brighter the intellect, more the control will be on mind. दोघांचा संबंध आहे. आणि जर हे झालं तर मग घोडे तर आपोआप आहेच. इवसारथे सदश्वा इवसारथे, याप्रमाणे इथे या दोन श्लोकांमध्ये एक साधक आहे आणि एक भोगी आहे, असं एक संसारी आहे आणि एक जिज्ञासू आहे, दोघांचं वर्णन झालं. दोघांकडे रथ एकच आहे पण रथाची सिच्युएशन वेगवेगळी आहे, घटकांची स्थिती वेगवेगळी आहे. आता इथे पुढे म्हणतात की जर तुमची बुद्धी चांगली आहे, फार सुंदरता वर्णन आहे, त्याचं रथ कुठे जातं तर म्हणे पदम आपनोती, ते आता उद्या पाहू आपण. परमपदाची प्राप्ती करतो. आणि जर या रथाचा बरोबर उपयोग केला नाही, म्हणजे सारथी वाईट, बुद्धी ठीक नाही, मनही कंट्रोलमध्ये नाही, तर मग त्याची काय गती होते, त्याचं वर्णन या पुढच्या दोन मंत्रामध्ये आहे. हे मंत्र मी वाचतो उद्याचा अर्थ. यस्त विज्ञानवान भवती अमनस्क सदा शुचिही न सतत पदमाप्नोति संसारं चाधिगच्छति. पुढचा मंत्र आठवा. यस्तु विज्ञानवान भवति स मनस्क सदा शुचि स तु तत् पदमाप्नोति यस्माद् भूयो न जायते. आहे ना पा, दोन्ही पा एकदम स्पष्ट आहे. एकामध्ये लिहिलं आहे न स तत् पदम आपनवती, त्या पदाला प्राप्त करत नाही. आणि दुसऱ्या मंत्रात लिहिलं आहे स तू तत् पदम आपनवती. प
पहिल्या याच्यामध्ये लिहिलं आहे संसारम चाधिगच्छती, संसारामध्ये जातो. आणि दुसऱ्या याच्यात काय लिहिलं आहे, यस्मात भूयो न जायते, म्हणजे त्याचा जन्म होत नाही परत तो संसारामध्ये येत नाही. तर दोन वेगवेगळे फळ आहे. आता तुम्हाला जे फळ आवडतं ते निवडा, असं म्हणजे चॉईस इज युअर्स असं दिलेलं आहे. उपनिषद आपलं सांगतं की हे असं आहे असं आहे असं आहे, आता तुम्ही ठरवा. त्याचप्रमाणे आता तुम्ही ठरवा उद्या यायचं की नाही, तिथून सुरुवात आहे मग ते पुढचं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम. श्रीगुरुभ्यो नमः. हरि ओम.